हॅलो तुम्हाला जी एस टी फायरिंग करताना किंवा कागदी बिल बनवताना काही अडचणी येत आहे का तर आज मी तुम्हाला अशा एका सॉफ्टवेअरबद्दल माहिती देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत पद्धतीने दहा सेकंदामध्ये बिल बनवू शकता ज्याचं नाव आहे स्वाईप बिलिंग ॲप्लिकेशन स्वाईप बिलिंग ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवर त्याचा ॲप अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर यूज करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल डब्ल्यू 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 डॉट गेट्स वेब डॉट इनवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तिथे टेन डिजिटचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला सिक्स डिजिटचा ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर रिसीव होईल तो तुम्हाला एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही ते अप्लिकेशन बनवू शकता आणि त्यावर व्हेरियस फीचर जो आहे ते आहे ते ॲक्सेस करू शकता सो so, सेटिंगमध्ये आपल्याकडे कंपनी डिटेल्स ऑप्शन अवेलेबल आहे ज्यावरून तुम्ही कंपनीचा लोगो नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट करू शकता किंवा कंपनीचा जी एस टी नंबर एंटर करून पण फेच डिटेलवर जर तुम्ही क्लिक कराल तर ऑटोमॅटिकली डिटेल्स जे आहे ते फेच फेच केल्या जाईल ते डिटेल्स एंटर केल्यानंतर सेवन अपडेटवर क्लिक करायचं आहे ठीक आहे हे सगळी कंपनीची डिटेल इनवॉईसवर तुमच्या दिसेल त्यानंतर इनवॉइस क्रिएट करण्यासाठी सेल्समध्ये इनवॉइस ऑप्शन अवेलेबल आहे यावरून इथून तुम्ही इनवॉइस जो आहे ते क्रिएट करू शकता सगळ्यात आधी इनवॉईस क्रिएट करण्यासाठी दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे कस्टमर आणि प्रोडक्ट कस्टमर जर तुमचा ऑलरेडी ॲडेड असेल तिथं कस्टमरच्या नाव तुम्ही एंटर करून कस्टमर इथून सिलेक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला न्यू कस्टमर ॲड करायचं असेल तर ॲड न्यू कस्टमरचं ऑप्शन पण इथे अवेलेबल आहे त्यावरून मी क्लिक करेन कस्टमरचं नाव एंटर यामध्ये करायचं आहे कस्टमरचं नाव एंटर केल्यानंतर बाकी सारे जे डिटेल्स इथे दिसत आहे ते ऑप्शनल आहे जसे की तुमच्याजवळ कसली त्या पार्टीचं जी एस टी नंबर जर अवेलेबल आहे तर तो तुम्ही एंटर करून फॅश डिटेलवर क्लिक करून कस्टमर ॲड करू शकता हे झाल्यानंतर सेकंड आहे प्रॉडक्टची डिटेल्स तर सेम आहे की प्रॉडक्ट जर ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल तर त्याच्या नावावरून तुम्ही प्रॉडक्ट सर्च करू शकता इथून किंवा ॲड न्यू प्रॉडक्टचं ऑप्शन अवेलेबल आहे जिथे तुम्हाला प्रोडक्टचं नाव आ, सेलिंग प्राईस आणि टॅक्स पर्सेंटेज जे आहे ते इन्क्लूड करायचं आहे बाकी सारे जे डिटेल्स आहे जसे की बारकोड नंबर पोचस प्राईट प्रॉडक्ट्स एच एस एन ऑर एस एस सी कोड हे तुम्ही मेन्शन करू शकता ऑप्शनल डिटेल्स अवेलेबल आहे आणि प्रोडक्टचं रिलेटेड काही ॲडिशनल फील्ड जर तुम्हाला काही मेन्शन करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही करू शकता आता मी इथे प्रोडक्टचं नाव सर्च केलेलं आहे आणि तो ॲड करणार आहे ॲड केल्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असेल क्वांटिटी चेंज करायची असेल हंड्रेड क्वांटिटी एंटर कराएँच यावरुन तुम्हें करू शता ऑटोमैटिकली सॉफ्टवेयरनुसार लिंक होगी तो वन क्वांटिटी से तुम्हें सेलिंग प्राइस अपडेट करा कनतर क्वांटिटी द्वारे तो मल्टीप्लाई हुआ टोटल क्वांटिटी तो ऑटोमैटिकली हो ठीक है नर बैंक अकाउंट डिटेल्स तुम्हें सेटिंग में जाऊन बैंक डिटेल्स ऐड करू शता जर तुम्हारा बैंक अकाउंट डिटेल्स इन वॉइस पर इन वॉइस वन शो कराएं तर इथून तुम्ही बँक अकाउंट डिटेल्स सिलेक्ट करण्याचं जे साठी ऑप्शन येईल ज्यावरून तुम्ही सिलेक्ट आणि इनवॉईसवर शो करू शकता कंपनीच्या रिलेटेड काही नोट्स किंवा टर्म्स अँड कंडिशन मेन्शन करण्यासाठी इथून तुम्ही करू शकता किंवा सेटिंगमध्ये पण ते ऑप्शन अवेलेबल आहे तिथून तर तुम्ही करू शकता तसेच सिग्नेचर किंवा स्टॅम्प अपलोड करण्याचं ऑप्शन पण इथे तुम्हाला येईल ज्यावरून तुम्ही अपडेट करू शकता हे सारे डिटेल्स फिल झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे सेव, करा सेव केल्यानंतर इथे तुम्हाला इनवॉईस दिसून येईल इथे व्ह्यू ऑप्शन आहे ज्यावर क्लिक करून तु तुम्ही इनवॉईस तुमचा बघू शकता तर आपला इनवॉईस अशा प्रकारे तयार झालेला आहे हा जे तुम्हाला फॉ फौ... याचा फॉर्मॅट जर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर डॉक्युमेंट सेटिंगचं ऑप्शन इथे अवेलेबल आहे ज्यामधून तुम्हाला दहा टेम्पलेट मिळून जाईल इनवॉईस टेम्पलेट यामध्ये हे सारे दहा टेम्पलेट्स अप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळू जाईल तर जो पण तुमच्या बिझनेससाठी टेब टेम्पलेट आहे तो तुम्ही इथून चूज करू शकता जसे की इवंटीन टेम्पलेट आता मी सिलेक्ट केलेला आहे तर आपला जो इनवॉईस आहे तो अशा प्रकारे दिसेल अशा प्रकारे इनव्हॉइस जो आहे तो आपला तयार झालेला आहे इनवॉईस क्रिएट झाल्यानंतर इथे सेंटचा पण ऑप्शन आहे ज्यावरून तुम्ही व्हॉट्सॲप ईमेलद्वारे कस्टमरला हा इनवॉईस शेअर पण करू शकता इनवॉईस रेडी झाल्यानंतर काही एडिटिंग वगैरे करायची असेल कस्टमर प्रॉडक्ट्समध्ये तर एडिटचं पण ऑप्शन अवेलेबल आहे ज्यामधून तुम्ही चेंजेस करू शकता किंवा इनवॉइस तुम्ही डाउनलोड पण करू शकता पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कस्टमरला शेअर करण्यासाठी आणि जर तुम्हाला हा इनवॉईस कॅन्सल करायचं असेल तर कॅनव कॅन्सल इनवॉईसचं पण ऑप्शन अवेलेबल आहे ज्यामधून तुम्ही कॅन्सल करू शकता ठीक आहे जसे की इनवॉइस क्रिएट करताना आपण प्रॉडक्ट आणि कस्टमर ॲड केलेलं होतं तर त्यासाठी आपल्याकडे सपरेट ऑप्शन पण अवेलेबल आहे ॲप्लिकेशनमध्ये कस्टमर आणि प्रॉडक्ट ॲड करण्यासाठी ज्यामुळे ह्या सेपरेट ऑप्शनवरून हा तुमचे जे सारे कस्टमर आहेत ते तुम्ही ॲड करू शकता जसे की कस्टमर ॲड करण्यासाठी ॲड न्यू कस्टमरच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल कस्टमर ॲड केल्यानंतर त्याला आपण एडिट पण करू शकतो किंवा डिलीट करायचं पण ऑप्शन अवेलेबल असते ठीक आहे तसंच प्रॉडक्ट ॲड करण्यासाठी ॲड न्यू प्रॉडक्टचं ऑप्शन इथे अवेलेबल आहे ओके आणि एक एक करून प्रॉडक्ट ॲड करण्यासाठी जर तुमचं प्रॉडक्ट जर हे खूप जास्त असेल हंड्रेडपेक्षा जास्त प्रॉडक्ट असेल तर एक एक प्रॉडक्ट ॲड करणं पॉसिबल होणार नाही तर त्यामुळे आम्ही बल्क अपलोडचा पण ऑप्शन तिथे दिला आहे त्यावरून तुम्हाला एक टेम्पलेट भेटेल प्रॉडक्ट बल्कमध्ये अपलोड करण्यासाठी एक्सेल फॉर्मॅटमध्ये ते डाउनलोड करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर एक्सेल फॉर्मॅटमध्ये दे डेटा दे जो आहे तो फिल करून हे टेम्पलेट जे आहे तुम्ही इथून अपलोड पण करू शकता ठीक आहे त्यानंतर आपण पर्चेसकडे वळूया जसे की सेल्स इन व्हॉइस आपण क्रिएट केला तशाच प्रकारे सेम प्रोसिजर आहे पर्चेस इन व्हॉइस क्रिएट करण्याची पर्चेस इन व्हॉइस क्रिएट करण्यासाठी क्रिएट पर्चेसवर आपण क्लिक करू पर्चेस क्रिएट करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला वेंडर ॲड करावं लागेल वेंडर जर ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल तर त्याचं नाव सर्च करून तुम्ही ॲड करू शकता किंवा ॲड न्यू वेंडरचं ऑप्शन अवेलेबल आहे जशा प्रकारे पण कस्टमर ॲड केला आहे तशाच प्रकारे वेंडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्यांचा वेंडरचा जी एस टी नंबर अपडेट करून पण फर्श डिटेलवर क्लिक करा डायरेक्टली ऑटो वा होत जाईल डिटेल्स ठीक आहे त्यानंतर विथ जी एस टी विदाऊट जी एस टीचं पण ऑप्शन अवेलेबल आहे जशा प्रकारे तुम्हाला पोचेस जे आहे Uh, एंट्री करायची आहे सॉफ्टवेअरमध्ये प्रकारे तुम्ही करू शकता प्रोडक्ट डिटेल्स आणि सेव्ह करून पर्चेस इनवॉइस जे आहे तो क्रिएट पर्चेस इनवॉइस क्रिएट करण्यासाठी पर्चेस ऑर्डरचा पण ऑप्शन आहे पर्चेस ऑर्डर नंतर तुम्ही पर्चेसमध्ये पर्चेस इन वॉइसमध्ये कन्वर्ट पण करू शकता ठीक आहे पर्चेस इनवॉइस क्रिएट करण्याचा मेन यूज आहे की तुमचं ऑटोमॅटिकली स्टॉक इन होऊन जाईल सेपरेटली तुम्हाला स्टॉक इन करण्याची गरज पडणार नाही पर्चेस एंटर पर्चेस एंट्री केल्यानंतर ओके okay. त्यानंतर जसं की कोटेशन आहे मतलब सेल्स इन्वॉइस जे आहे क्रिएट करण्याच्या अगोदर जर तुम्हाला रफ काही डॉक्युमेंट शेअर करायचे असेल कस्टमरला तर कोटेशन्स ऑप्शन अवेलेबल आहे ज्यामधून कोटेशन किंवा एस्टिमेट तयार करून तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता त्यानंतर ही कोटेशन किंवा प्रोफाईन मा इनवॉईस सेल्समध्ये कन्वर्ट करण्याचं पण ऑप्शन इथे अवेलेबल आहे ठीक आहे डायरेक्टली व सेल्समध्ये कन्वर्ट होऊन जाईल त्यानंतर इन्व्हेंट्रीचं ऑप्शन जर आपण बघाल तर इनव्हेंट्रीमध्ये पूर्ण आपला स्टॉक मॅनेज होईल जेणेकरून इनव्हेंट्री लेमचं ऑप्शन अवेलेबल आहे जेणेकरून कोणता पण प्रॉडक्ट तुम्ही जर ॲड केला आहे झिरो क्वांटिटीद्वारे त्यानंतर तुम्ही पर्चेस इन क्रिएट कराल तर ऑटोमॅटिकली जित जितल्या क्वांटी जितक्या क्वांटिटीसाठी तुम्ही पर्चेस क्रिएट कराल तितकी क्वांटिटी तुमची स्टॉक इनवॉन्स जाईल आणि जितक्या क्वांटिटीसाठी तुम्ही सेल्स इन क्रिएट करा तितकी क्वांटिटी स्टॉकआउट होईल आणि जो रिमेनिंग स्टॉक अवेलेबल आहे त्या प्रॉडक्टचं ते इन्व्हेंट्रीच्या बिअर हाऊसमध्ये तुम्ही बघू शकता हो ठीक आहे यावरून तुम्ही इन्व्हेंट्रीवरून तुम्हाला जर मॅन्युअली स्टॉकिंग किंवा स्टॉकआउट करायचं असेल से क्वांटिटीचं तर या स्टॉकिंग स्टॉक और स्टॉकआउटचं ऑप्शन पण अवेलेबल आहे त्यानंतर आहे एक्सपेन्सिस एक्सपेन्सिस म्हणजे तुम्ही एक बिझनेस मॅनेज करत असाल तर त्यामध्ये तुमचे अनादर खर्च होत असेल जसे की इलेक्ट्रिसिटी बिल आहे एम्प्लॉयची सॅलरी आहे ठीक आहे त्याचा डेटा पण इथे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे जेणेकरून तुम्ही तुमचे प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट जो आहे ते मॅनेज करू शकाल त्यावरून एक्झॅक्टली तुम्हाला डिटेल्स भेटेल मंथवाईज तर त्यासाठी हे सारे जे एक्स्ट्रा खर्च आहेत तर त्यामध्ये इथे तुम्ही रे एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड करू शकता इथे कॅटेगरी ऑलरेडी जे आहे ते एक्झिस्टिंग आहे किंवा तुम्ही इथे न्यू कॅटेगरीज जे आहेत ते पण बनवू शकता एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी एक्सपेन्सेसची व्हॅल्यू कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि पेमेंट मोड जे आहे ते सिलेक्ट करून तुम्ही ॲड करू शकता त्या एक्सपेन्सेस हे झाल्यानंतर अनालेटिक्सचा ऑप्शन अवेलेबल आहे अप्लिकेशनमध्ये जेणेकरून तुम्हाला मंथ वाईज टोटल सेल किती झालेली आहे परचेस आतापर्यंत किती केला आहे आणि टोटल एक्सपेन्सिस जे आहेत तुम्ही किती स्पेंड केलेले आहे तुमच्या बिझनेसमध्ये असा डेटा दिसेल ग्राफी ग्राफिक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला अवेलेबल आहेत या ॲप्लिकेशनमध्ये त्यावरून डिटेल्स तुम्ही फॅच करू शकता तसेच तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट की आहे कोणते पाच प्रोडक्ट आहे जसं तुमचा हायस्ट सेल झालेला आहे कोणते पाच कस्टमर अशी आहे ज्या ज्यांचं हाय सेल्स झालेलं आहे ती हे डिटेल तुम्ही डायरेक्टली इथून फॅच करू शकता इथे तुम्हाला ओवरऑल जे आहे ॲनालिटिक्स मिळेल तुमच्या बिझनेसचं तसेच रिपोर्ट्स जसे की आपण म्हटलं होतं की जी एस टी फाईल करताना आपल्याला खूप अडचणीचा सा सामना करावा लागत आहे तर रिपोर्ट्स आमच्याकडे सेक्शन आहे ज्यामुळे तीस या तीसपेक्षा जास्त रिपोर्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता एक्सेल आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जी एस टी फायलिंगसाठी टॅक्सेसचा आपल्याकडे ऑप्शन आहे टॅक्सेसमध्ये जी एस टी आर वन रिपोर्ट्समध्ये जर जाईल त्यावरून पण रि रिपोर्ट्स आपण डाउनलोड करू शकतो आणि जी एस टी आर वन जे एस एन फॉर्मॅटमध्ये आपण अवेलेबल करून दिली आहे ते तुम्ही डा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून डायरेक्टली तुम्हाला, तुम्हाला तुम्ही सी ए कडू दे सी एकडे देऊ शकता फायलिंग करण्यासाठी किंवा गव्हर्मेंट पोर्टलवर जाऊन स्वतः so, जो हे जी एस टी आर पण फाईल करू शकता तुम्ही आता ई व्हे बिल आणि ई इनवॉईस पण जनरेट करू शकता फर्स्ट आपण वळूया ई व्हे बिल्स तयार करण्याकडे ई व्हे बिल क्रिएट करण्यासाठी uh, तुम्हाला गव्हर्मेंट पोर्टलवर आधी लॉग इन करावं लागेल तिथून तुमचे न्यू uh, क्रेडिन्शियल जनरेट होईल uh, जसे की जी एस पी युजरनेम आणि जी एस पी पासवर्ड हे वन टाईम सेटअप झाल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली ई वी बिल आणि ई इनवॉईस यावरून क्रिएट करू शकता तर ते क्रिएट करण्यासाठी फर्स्ट आपल्याला जो बेसिक टॅक्स इनवॉईस आहे तो क्रिएट करावा लागेल तर सेल्सच्या इनवॉईस सेक्शनमध्ये पार ट्रान्झॅक्शनमध्ये तुमचे सारे सेल्स इन वॉईस असेल इथे ड्रॉपडाऊनचं ऑप्शन अवेलेबल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण क्रिएट ई व्हे बिलवर क्लिक करू इथे क्लिक केल्यानंतर ई व्हे बिल क्रिएट करताना मॅन्डेटरी डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिल करावं लागेल जसे की डिस्पॅच फ्रॉम अ शिपिंग टूचा ॲड्रेस पिनकोडसोबत करेक्ट पिनकोड असणं मॅन्डेटरी आहे त्यानंतर ट्रान्सपोर्टर आय डी जर तुमच्याकडे ट्रान्सपोर्टर आय डी असेल तर तो, तो एंटर करून आपण पार्टी सिलेक्ट करून क्रिएट ई वे बिल करू शकतो किंवा जर व्हीकल नंबर जर अवेलेबल असेल तर पार्ट बीमध्ये व्हीकल नंबर एंटर करून ई uh, व्हे बिल क्रिएट होईल डिस्टन्स जे आहे ते जर तुम्हाला दोन मधला एक्झॅक्टली डिस्टन्स जर माहीत असेल तर डिस्टन्स तुम्ही एंटर करू शकता तर त्या डिस्टन्स कॅल्क्युलेटर पण तुम्ही यूज करू शकता किंवा हे जे फील्ड आहे ते ब्लँक तुम्ही शोधू शकता जर एक्झॅक्टली डिस्टन्स माहीत नसेल तर ते ऑटो कॅल्क्युलेट केले जाईल थी। ठीक आहे आणि ई वे बिल क्रिएट करण्यासाठी एच एस एन कोड जे आहे सारे इच अँड एव्हरी प्रोडक्टच्या ते मेंडेटरी असतात ते तुम्हाला करेक्टली मेन्शन करायचं आहे एच एस एन कोड जे आहे तो तुम्ही एंटर करू शकता प्रोडक्ट जेव्हा आपण ॲड करतो अप्लिकेशनमध्ये त्यावेळेस तुम्हाला एम कोड एंटर करण्यासाठी ऑप्शन येईल ई व्ही बिल क्रिएट झाल्यानंतर इ विदिन ट्वेंटी फोर आवर तुम्हाला कॅन्सल करण्याचं ऑप्शन येईल ते तुम्ही कॅन्सल करून न्यू क्रिएट करू शकता आणि ई वी बिल क्रिएट झाल्यानंतर त्यामध्ये कोणती एडिटिंग वगैरे होणार नाही त्याच्यानंतर ई इनवॉईस क्रिएट करण्यासाठी पण सेम प्रोसिजर आहे ई इनवॉईसमध्ये जर जाऊ आपण इन वॉईसमध्ये ड्रॉपडाउनमध्येच ई वे बिल नंतर ई इन वॉईस क्रिएट करण्याचं ऑप्शन आहे ई इन व्हॉईस क्रिएट करण्यासाठी ॲड्रेस आणि एच एस एन कोड ह्या दोनच म गोष्टी मेंडेटरी असतात आणि ई वे बिल क्रिएट ई वे बिल ई इन व्हॉईस क्रिएट झाल्यानंतर जसं की ई वे बिल क्रिएट झाल्यानंतर ई वे बिलच्या सेक्शनमध्ये जर तुम्ही जाल तर इथे तुमचे साय ई वे बिल्स आतापर्यंत जे क्रिएट झाले आहेत ते तुम्ही बघू शकता यावर जर तुम्ही व्हिव्ह केलं वी ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ई वे बिल जे आहे तुम्हाला दिसेल यामध्ये स्वाईपमधून तुम्हाला शॉर्ट फॉर्म भेटेल ई वे बिलचा ज्यामध्ये जे मेंडेटरी डिटेल्स आहे ते आप आम्ही मेन्शन केलेलं आहे आणि जर लॉंग फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही गव्हर्मेंट पोर्टलवरून डाउनलोड करू शकता ई वे बिल नंबर इथे आम्ही दिलेला आहे ई वे बिल नंबरवरून तुम्ही डिटेल तिथून फेच करू शकता स्वाईपद्वारे तुम्ही पॉज बिलिंग पण पण करू शकता पॉसबलिंगसाठी इथे सेल्समध्ये इनवॉइसचे जे पेज आणि त्यामध्येच ऑप्शन अवेलेबल आहे इथे मी क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर एक्झिस्टिंग जे प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला नाव सर्च करायचं असेल इथे प्रॉडक्ट लिस्ट येईल प्रॉडक्टची क्वांटिटी आपण ॲड करू शकतो जसे की आपलं दोन प्रॉडक्ट्स दोन क्वांटिटी मी ॲड केलेली आहे आएट ॲड आयटमवर क्लिक करून इथे ॲ प्रॉडक्ट जे आहे ते सक्सेसफुली ॲड झाला आहे ॲड झाल्यानंतर मी चेकआउट पेजवर क्लिक करत आहे तर अशा प्रकारे पॉज बिल जो आहे ते क्रिएट होईल तिथून तुम्ही ते सेव्ह अँड प्रिंट करून कस्टमरला शेअर करू शकता तिथे मी सेव्ह करत आहे सो अशा प्रकारे तो जर तुमचं प्रिंटर जर कनेक्ट असेल लॅपटॉपला तर इथून तुम्ही प्रिंट करू शकता हे बिल आणि कस्टमरला शेअर करू शकता जसे की होलसेल मार्केटमध्ये ज्या प्रकारे पॉ तुम्हाला थर्मल प्रिंट दिल्या जाते तशाच प्रकारे तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता आणि पॉज बिलिंगसाठी से जे सेटिंग्स आहे ते सेटिंग पेजवर तुम्ही जर तुम्ही जाईल तर पॉज सेटिंगचा एक ऑप्शन अवेलेबल आहे जेणेकरून तुमच्या थर्मल प्रिंटवर जे आता पॉस बिल तयार झालं आहे त्यानंतर जर काही लोगो वगैरे अपलोड करायचं असेल तर तो ऑप्शन अवेलेबल आहे ज्या तसेच जर कस्टमर क्यू आर कोड स्कॅन करून जर पेमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही क्यू आर कोड जे आहे ते तिथे ॲड करू शकता एक डायनामिक क्यू आर कोड जे आहे तुमचं बिलवर जनरेट होऊ देईल कस्टमर तो कोड स्कॅन करून तिथून पेमेंट जे आहे ते करू शक करू शकेल <स्टाथ> त्यानंतर जे आहे ऑनलाईन ऑफ पण ऑप्शन अवेलेबल आहेत ऑनलाईन स्टोअर ऑप्शन म्हणजे जर तुमचा एक बिझनेस असेल आणि तो जर बिझनेस तुम्हाला ऑनलाईन जर ग्रो करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन स्टोअर हा ऑप्शन यूज करू शकता ऑनलाईन स्टोअर जर ऑनलाईन स्टोअर हा बिझनेस प्लॅनचा पार्ट आहे त्याची त्यासाठी तुम्हाला एक लिंक जे आहे ते आमच्याकडून जनरेट करून मिळेल त्या ही जे लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन स्टोअर जे आहे ते बिल्ड करू शकता तर ज प्रॉडक्ट ॲड करताना तुम्हाला शो इन ऑनलाईन स्टोअर्स ऑप्शन येईल ते तुम्हाला इनेबल ठेवायचं असेल आणि प्रोडक्ट ॲड करताना प्रोडक्टचे जे इमेजेस आहे ते तुम्ही अपलोड करू शकता तर अशा प्रकारे जो आहे प्रॉडक्ट जो ऑनलाईन स्टोअरवर तुम्हाला शो येईल आता कस्टमरला जर कोणता ऑर्डर प्लेस करायचं असेल जसं की हे चॉकलेट आहे तर त्याचं मला ऑर्डर प्लेस करायचं आहे तर त्या कस्टमरला ॲडवर क्लिक करावं लागेल इथे मी दोन जे आहे ते ॲड करत आहोत आणि प्रोसीड टू चेकअप इथे ते कार्टमध्ये ॲड झालेलं आहे आणि अशा प्रकारे कस्टमर जे आहे ते स्वतःचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्यांचं शिपिंग ॲड्रेस वगैरे मेन्शन करून इथे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी अँड पे नाव दोन ऑप्शन अवेलेबल आहे सी ओ डीद्वारे ते क ऑर्डर करू शकते नाहीतर फिर जर पेमेंट गेटवे जर ऑलरेडी लिंकड असेल तर तुम्ही कस्टमरला इथं पे नवर क्लिक तर डायरेक्टली त्यांच्याकडे लिंक जाईल पेमेंटसाठी तर त्यावरून जर ते पेमेंट करू शकाल ओ जसं कस्टमरनी ऑर्डर प्लेस केल्यानंतर सारे सर्व जे ऑर्डर आहे ते ऑल ऑर्डरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल ते ऑर्डर जर आता समज कस्टमरचं एक ऑर्डर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी म्हणून मी एक ऑर्डर प्लेस केलेला आहे इथे आणि ते तुम्हाला या डॅशबोर्डवर दिसेल ऑर्डर ऑल ऑर्डर्समध्ये इथून तुम्ही ऑर्डर जे आहे ते ॲक्सेप्ट करू शकता किंवा ते कॅन्सल पण करू शकता ठीक आहे जर तुम्हाला जर कोणते प्रॉडक्ट जे आहे ते आउट ऑफ स्टॉक जर झाले असेल तर तुम्ही ते ऑर्डर कॅन्सल करू शकता आणि पेंडिंग ॲक्सेप्टेड कम्प्लिटेड असे टॅप पण तिथे अवेलेबल आहेत ज्यावरून तुम्हाला ते ऑर्डर जे आहे ते दिसेल जर कोणता ऑर्डर जे आहे प्लेस केल्यानंतर ते जर डिलेवर झाल्यानंतर ते कम्प्लिटेडमध्ये कन्सिडर होईल तर ते ऑल जे कम्प्लिटेड ऑर्डर आहे ते यामधून दिसेल कम्प्लिटेड ऑर्डरची इनवॉईस तुम्हाला जर कस्टमरला शेअर करायचं असेल तर व्हिव इनवॉईसचा ऑप्शन इथे अवेलेबल आहे हे इनवॉईस तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता त्यावरून ते सी ओ डी जर ऑर्डर असेल तर इथून ते पेमेंट करू शकता पेमेंट लिंकद्वारे <laughs> स्वाईपमध्ये जो सबस्क्रिप्शन प्लॅनबद्दल जर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं झालं तर सबस्क्रिप्शन प्लॅन अवेलेबल आहे जसे की आ, आ, फ्री व्हर्जन तुम्ही स्वाईप ॲप्लिकेशन जे आहे ते लाईफ टाईम फ्री यूज करू शकता त्यावरून अनलिमिटेड बिल्स जसे की सेल्स से इन व्हॉईस पोचेस इन व्हॉईस कोटेशन वगैरे क्रिएट करून लाईफ टाईमसाठी तुम्ही ते यूज करू शकता आणि कस्टमरला शेअर करू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स वगैरे ॲडिशनल फीचर वगैरे पाहिजे असेल ॲप्लिकेशनमध्ये तर त्यासाठी बेसिक आमचा जो प्लॅन आहे प्रो प्लॅन तो वन टू नाईन नाईनपासून सुरुवा सुरुवात होते त्याची वन टू नाईन नाईन रुपीज चार्जेस लागतील वन इयरसाठी त्यामध्ये तुम्हाला वन मंथ कॉम्प्लिमेंटरी दिल्या जाईल तसेच थ्री इयरचा प्लॅन पण अवेलेबल आहे जसे की प्रो प्लॅनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला टेन प्लस टेम्पले इन वॉईस टेम्पलेट पण अवेलेबल आहे जे रिपोर्ट्स आहे जसे की जी एस टी आर वन फाईल करण्यासाठी रिपोर्ट्सची आपल्याला गरज पडते तर हे प्लॅनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल तसेच जेट प्लॅन जे आहे ते जेट प्लॅनमध्ये जर तुम्हाला ए इन व्हॉईसची जर गरज पडत असेल टू युजर्स ॲड करण्याचं तर हे फीचर जेट प्लॅनमध्ये अवेलेबल आहे आणि त्याची प्राइसिंग पण थोडी जा जास्त रेन बेसिक प्लॅनपेक्षा आणि या व्यतिरिक्त जे आहे बिझनेसची रिक्वायरमेंट असू शकते की ऑनलाईन स्टोअर्स जसं की मी आता ज्या तुम्हाला इंट्रोड्यूस केला आहे ऑनलाईन स्टोअरबद्दल आणि ई इनवॉइसचे जे फीचर्स आहे तर आय पी प्लॅन आहे तर हे जे फीचर आहे ते आम्हा आमच्या बिझनेस प्लॅनमध्ये येतात ते ही बिझनेस प्लॅन जे आहे ते तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंटवर डिपेंड असतात तर जर तुम्हाला ई इन वॉईस या पी एस ऑनलाईन स्टोअरची जर गरज पडत असेल तर तुम्ही हेल्प ऑप्शन इथे अवेलेबल आहे यावरून तो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सपोर्ट नंबरवर तर तुम्हाला याबद्दल जे प्रायसिंग आहे आणि हा सगळा जो डेमो होता तो आमच्या स्वाईप बिलिंग अप्लिकेशनबद्दल मी तुम्हाला ईच आणि एव्हरी फीचर सांगितले आहे माहिती सांगितली आहे Uh, जर तुम्हाला हे अप्लिकेशन जे आहे ते यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता यामध्ये खूप सारे फीचर्स जे आहे ते अवेलेबल आहेत आणि ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ आभार खूप खूप खुँ धन्यवाद uh, जर तुमच्या बिझनेसला पण हे रिक्वायरमेंट असेल या बिलिंग सॉफ्टवेअरची तर तुम्ही जरूर आम्हाला uh, कॉन्टॅक्ट करू शकता हेल्प ऑप्शन अवेलेबल आहे जेणेकरून आम्ही तुम्हाला इथून सपोर्ट देऊ शकतो देऊ शकतो किंवा तुम्ही डायरेक्टली ॲपवरून पण सबस्क्राईब करू शकता धन्यवाद